हजार एकवीस महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांच्या जिवाळ्याचा जो आता विषय बनलेला आहे यामध्ये त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळा अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित झाल्या पाहिजे त्यांना निधी मिळाला पाहिजे त्याचसोबत अघोषित शाळा ज्या आहेत त्या देखील लवकरात लवकर घोषित झाल्या पाहिजे त्यांना देखील निधी मिळाला पाहिजे आणि यानंतर सर्व शाळा घोषित झाल्यानंतर अनुदानासाठी पात्र घोषित झाल्यानंतर त्यांना अनुदान मिळाल्यानंतर सर्व शाळांना प्रचलित धोरण जे आहे ते लागू झालं पाहिजे या मागण्या ज्या आहेत त्या प्रामुख्याने महाराष्ट्रातील ज्या सर्व शिक्षक संघटना आहे यांच्याकडून करण्यात येत आहे शिक्षक स समन्वयक संघ यांच्याकडून करण्यात येत आहे आणि त्या दृष्टीने आंदोलनं देखील या आधी झालेले आहे आत्ता होऊ घातलेले आहे आणि आत्ता सु सध्या सुरू देखील आहे अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण विभागाची शिक्षण क्षेत्राची पाहायला मिळत आहे तर आता भविष्यामध्ये सुद्धा त्रुटीपूर्तता अघोषित शाळा प्रचलित धोरण या मागण्यांकरिता आंदोलन होणार का असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे तर यामध्ये ज्या शिक्षक संघटना आहे अघोषितच्या शिक्षक संघटना असतील त्रुटीपूर्ततेमधील काही शिक्षक संघटना असतील प्रचलित धोरणासाठी प्रश्न लावून धरणाऱ्या शिक्षक संघटना असतील या शिक्षकांनी डेडलाईन देखील दिलेल्या आहे यामध्ये आ नऊ ऑगस्टपासून देखील काही ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू होऊ शकतं आता आंदोलन कुठे सुरू होईल याची मात्र माहिती अजून स समोर आलेली नाही आहे काही ठिकाणी पंधरा सोळा ऑगस्टनंतर आंदोलन सुरू होण्याची तयारी जी आहे ती सुरू आहे अशा वेगवेगळ्या शिक्षक संघटनांची वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्याची तयारी जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये आता सर्व शिक्षक संघटनांकडून या तीन प्रमुख मागण्यांकरिता आंदोलन जे आहे ते सुरू होणार आहे असंच एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे कारण आत्ताच आपण बघितलं का जे अघोषित शिक्षक संघटना आहे या पुणे या ठिकाणी आयुक्त कार्यालय या ठिकाणी आंदोलन करत असताना त्यांनी डेडलाईन देखील दिलेली होती की तीस जुलैपर्यंत याद्या जर मंत्रालय स्तरावरती गेल्या नाही तर होणाऱ्या काही जर काही झालं तर त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल असं निवेदन जे आहे ते आयुक्त स्तर असेल किंवा मंत्रालय स्तर असेल वेगवेगळे मंत्री महोदय असेल यांना दिलेलं होतं आता तीस जुलै जी आहे ती होऊन गेलेली आहे आज सात ऑगस्ट आहे परंतु अजून देखील याद्या ज्या आहेत त्या मंत्रालय स्तरावरती गेलेल्या नाही आहे गे। काही दिवसांपूर्वीच खैरेसरांचं आंदोलन झालेलं होतं त्यामध्ये दे देखील त्रुटीपूर्तता आघोशी शाळा प्रचलित धोरण यासोबत वैद्यकीय प्रतिपूर्ती असेल सेवा संरक्षण असेल या मुद्द्यांना करिता आंदोलन करण्यात आलेलं होतं परंतु खैरेसरांनी शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता हे आंदोलन केलेलं होतं आणि खैरेसरांचं जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही जोपर्यंत शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागले जात नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार जी आहे ती घेतली जात नाही त्यानंतर स्वतः शिक्षण मंत्री असतील विविध शिक्षण विभागातील अधिकारी असतील संचालक कार्यालयातील अधिकारी असतील आयुक्त साहेब असतील स्वतः तर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊन स्वतः यामध्ये चर्चा करून सांगितलेलं होतं की पंधरा दिवसामध्ये या ज्या सर्व याद्या आहेत त्या मंत्रालया स्तरावरती पाठवल्या जातील अघोषित शाळांच्या आणि त्यानंतर या ज्या शाळा आहे त्या, त्या, त्या अनुदानासाठी पात्र म्हणून घोषित केल्या जातील असं लेखी आश्वासन देखील दिलेलं होतं प्रचलित धोरणाची जी फाईल आहे ती तयार केली जाईल असं देखील त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं मात्र प्रत्यक्षात जे आहे तसं काही घडल्याचं पाहायला मिळत नाही आहे पंधरा दिवस होऊन गेलेले होते काल आपण काही दिवसांपूर्वी नुकतंच बघितलं स्वतः खैरेसर जे आहे ते पाठपुरावा करण्याकरिता पुणे आयुक्त कार्यालय संचालक कार्यालय या ठिकाणी देखील आलेले होते आणि येताना त्यांनी फेसबुक लाईव्ह म्हणजेच एक शिक्षकांकरिता माहिती देण्याकरिता एक व्हिडिओ देखील जारी केलेला होता आणि त्यामध्ये पाठपुरावा जो आहे तो करण्यात आलेला होता परंतु त्या पाठपुराव्याची माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचू शकलेली नव्हती पाठपुराव्याची माहिती स समोर आलेली नव्हती तर या संदर्भात स्वतः खैरेसरांचा देखील पाठपुरावा जो आहे या तीनही प्रश्नांसंदर्भात तो समोर चालू आहे अघोषित शाळेच्या शिक्षकांनी देखील आंदोलन जे आहे ते उभारलेलं होतं आणि आता गजानन खैरेसरांचं देखील आंदोलन काही दिवसांपूर्वी झालेलं होतं त्यात सोबत खंडेराव जगदळे सर आहे यांचं देखील आंदोलन जे आहे ते टप्प्याटप्प्याने सुरू आहे त्यांनी देखील डेडलाईन जे आहे ते शासनाला दिलेली आहे अन्यथा शिक्षक आमदारांच्या घरासमोर आंदोलन जे आहे ते करण्याचं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जे शिक्षक आमदार आहे त्यांच्या घरासमोर बेमुदत धरणे आंदोलन जे आहे ते करण्यात येईल त्याचसोबत शिक्षक समन्वय संघामार्फत देखील त्रुटीपूर्तता ची जी यादी म्हणजे शासन निर्णय जर निर्गमित करण्यात आले नाही तर त्या संदर्भात देखील आंदोलन करण्याविषयी निवेदन जे आहे ते शिक्षण मंत्र्यांना देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता येत्या काळामध्ये हे जर प्रश्न मार्गी लागले नाही तर निश्चित आंदोलन जे आहे ते होऊ शकतं असं एकंदर चित्र आता महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं आहे सर्वच शिक्षक संघटना ज्या आहेत त्या आंदोलनाचा जोर लावू पाहत आहे परंतु यामध्ये सर्वच शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन एक भव्य दिव्य आंदोलन जे आहे ते आता नेमकी करोनामुळं करता येत नाही मग त्यामुळं ज्या ज्या प्रत्येक शिक्षक संघटना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने लढताना पाहायला मिळत आहे कारण करोनाची परिस्थिती असल्यामुळं सर्वांना एकत्र येऊन जास्त संख्या जर मोठी उभी राहिली तर तेही चालणार नाही कारण संख्येचं आता त्यामध्ये पाबंद जे आहे निर्बंध जे आहे ते असणार आहे कारण ठराविक संख्ये मध्येच हे आंदोलन जे आहे ते करावं लागणार आहे कारण तसे करोनामुळं परिस्थिती जी आहे शासनाची नियमावली ही पाहायला मिळत आहे एकंदरीतच या करोनाचा फायदा जो आहे आंदोलन न होत असल्यामुळं शासनालाच होत आहे की काय असा प्रश्न आता पडलेला आहे कारण शासनाकडून आंदोलन जे आहे त्याकरिता फक्त ठराविक ल संख्या जी आहे ती दिली जात आहे आणि त्यामुळं ज्या पद्धतीने जशा पद्धतीने प्रभावी आंदोलन व्हायला पाहिजे तो प्रभाव हो पडताना पाहायला मिळत नाही आहे आणि कमी संख्या असल्यामुळं त्या आंदोलनाकडं लक्ष देखील दिले जातं काही ठिकाणी काही ठिकाणी दिलं जात नाही अशी परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळत आहे काही ठिकाणी कमी संख्या असून देखील आंदोलनाकडे लक्ष दिलं जातं काही ठिकाणी कमी संख्या असून देखील लक्ष दिलं जात नाही ज्या पद्धतीने लक्ष देणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आणि त्या मागण्या मंजूर होण्याकरिता जे ज्या पद्धतीने पाठपुरावा होणं गरजेचं आहे तोही होत नाही तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सध्या आंदोलनाचं वारं जे आहे ते वाहू लागलेलं आहे शिक्षक संघटनांकडून आणि त्यामुळं भविष्यामध्ये निश्चित ज्या वेगवेगळ्या शिक्षक संघटना आहेत त्यांच्याकडून आता आंदोलनाची उभारणी झालेली भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतं कारण संख्या जी आहे ती कमी प्रमाणामध्ये ठेवूनच आंदोलन जे आहे ते करावं लागणार आहे आता नेमकी कोणत्या शिक्षक संघटनेला यश येत आहे आणि कोणत्याही शिक्षक संघटनेला जरी यश आलं तर त्यामध्ये शिक्षकांचा प्रश्न जो आहे तो मिटणं अत्यंत गरजेचं आहे त्यामध्ये सर्व शिक्षक संघटनांना एवढंच वाटतं आहे का फक्त आपले शिक्षकांचे प्रश्न जे आहे ते मिटले गेले पाहिजे आणि त्यामुळं आता कोणत्या शिक्षक संघटनेला यश येतंय आहे हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे आणि त्याचसोबत शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे शिक्षकांकरिता जे आव्हान केलं जाईल त्या आव्हानाला देखील शिक्षकांनी जर साथ दिली तर निश्चित येत्या काळामध्ये हे प्रश्न जे आहे ते मार्की लागू शकतील